नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन मराठमोळी खिचडी तर आता मस्त थंडीचे दिवस आहेत आणि सर्व भाज्या अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करून छान खिचडी करू शकता मस्त गुलाबी थंडी अशी गरमागरम खिचडी अंगणात बसून खायला खूप छान मजा येईल आणि वरून त्यावर तुपाची धार घ्यायची आकाशात मस्त चांदणे आहेत अशी चांदण्या राहती खिचडी खायची मजा काही वेगळीच असते आम्ही लहानपणी आजीकडे अशा खिचडीचा आनंद घेतला आहे सायंकाळी जर सहज फेरफटका मारायला निघाले तर कॉलनी कॉलनीमधून खिचडीचा असा चा छान चा सुगंधित घमघमाट गम येतो चला तर मंडळी आज आपण अशी मस्त गरमागरम मसालेदार खिचडी बनवूया तर यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य एक बारीक चिरलेला टोमॅटो त्यानंतर मी घेतला आहे कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर सात आठ लसूण पाकळ्या आणि एक बटाटा घेतला आहे डाळ तुरीची घेतली आहे तांदूळ घेतले आम्ही खिचडीसाठी इंद्रायणीच तांदूळ वापरतो आणि शेंगदाणे घेतले हे सर्व व्यवस्थित धुवून घेतलं आहे एका भांड्यामध्ये गॅसवर पाणी गरम करत ठेवले खिचडीसाठी दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बाकीचे साहित्य पुन्हा जिरे आणि मीठ पण बाजूला काढून ठेवले सर्व धुवून झाल्यावर मी गॅसवर पसरट कुकर गरम करत ठेवला आहे आमच्याकडे जो पसरट कुकर आहे आम्ही त्यातच खिचडी करतो आणि त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकले नंतर वरून बटाटे टाकले सर्व परतून घ्यायचं चवीपुरता हिंग टाकला आहे हिंग पचनासाठी चांगला असतो आणि त्याने चव पण येते नंतर लसूण बारीक वाटून घेतला आहे आणि तो टाकला आहे सर्व व्यवस्थित परतले गेल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला पुन्हा परतून घेतले त्यानंतर सर्वात शेवटी टोमॅटो टाकले आमच्याकडे फरसबी आणि वाटाणे होते तर ते पण निवडून घेतले आणि ते पण खिचडीमध्ये ॲड केले डाळ तांदूळ आणि शेंगदाणे सगळं धुवून ते पण खिचडीमध्ये टाकले व्यवस्थित परतून घेतले आणि त्यानंतर वरून फरसबी आणि वाटाणे पण टाकले नंतर, टाक नंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की खिचडी एकजीव होते आता आपण मसाले टाकू तर मसाल्यामध्ये सर्वप्रथम हळद ॲड केली आहे हळद चवीपुरती आणि काळा मसाला टाकला आहे काळा मसाला आम्ही घरचाच वापरतो त्याची पण रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवेल काळा मसाला, मसाला टाकल्यानंतर थोडेसे अर्धा चम्मच लाल तिखट पण टाकले चवीसाठी पण शक्यतो खिचडी ही काळ्या मसाल्याचीच असते आणि काळ्या मसाल्याचीच खिचडी चवदार लागते सर्व परत मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव आणि मसाला जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे नंतर आपण जे भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवले होते ना तर खिचडी मिक्स झाल्यावरती सर्वात शेवटी आपण ते पाणी ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता आमची खिचडी किती सुंदर दिसते <laughs> आणि खायला पण तशीच चविष्ट झाली होती पाणी गरजेपुरतेच टाकायचे व्यवस्थित मिक्स करून मग पुन्हा पाणी टाकायचे सर्वात शेवटी चवीपुरते मीठ ॲड केले आणि त्यामध्ये कोथंबीर पण वरून टाकली आणि थोडीशी उकळी आल्यावरती कुकरचे झाकण पॅक बंद करून घेतले कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आम्ही कांदा कप कट करून घेतला पापड भाजून घेतले कांदा पापड आणि लोणचं सोबत असले की खिचडीची चव अजूनच वाढते कुकर उघडल्यावर तुम्ही पाहू शकता की खिचडी किती छान झाली आहे नंतर ही व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्यानंतर सर्वांना गरमागरम खिचडी वाढली खिचडी खूपच छान झाली होती त्यासोबत लोणचे पापड आणि कांदा देखील होता जर